ऐका ना, मी काय बोलत होते तुम्हाला, तुमची आई आहे ना तुमच्याकडे आता राहायला, मग तुम्ही तुमच्या आईलाच का नाही सांगत सर? काय सांगू, मी हिरोईनचा रोल करतोय, ते काय वेडीबिडी असत का? अहो ते नाही हो, मग तुम्ही ना त्यांना जरा खूप चक घेऊन सांगा की माझं काम आहे, मला नाही जाता येणार पिकनिकला. आता मुलाला काम आहे म्हटल्यावर कुठल्या पण आईला समजूनच घ्यावं लागेल ना. बघा ते तुमचीच बाजू घेतील आणि तुमच्या मिसेस ने सांगतील की त्याचं काम आहे बाबा, तुम्ही नका जाऊ पिकनिकला. बघा सुरेखाई तर तसं नाहीये, एक वेळ सून समजावून घेईल, पण आईलाच पाहिजे. आम्ही दोघांनी कुठेतरी जाऊन एकांतात वेळ घालवावा. असे का? किती छान छान काय त्याच्यामध्ये छान काय? इतकी वर्ष माझ्याकडे काम नव्हतं, महिन्यातले कमीत कमी 15 दिवस मी नाक्यावर चकाट्या पिटत असायचो. खिशामध्ये पैसे नव्हते आणि कुठे नाही जाताल हे खरंय, पण तेव्हा एकांतच एकांत होता ना आमच्या जवळ. दोघे आम्ही घरीच असायचो, तेव्हा आमच्या घरी कोणी येत नव्हतं. आता मात्र सगळ्यांना अचानक वाटायला लागलंय की आम्हाला एकांत मिळाला पाहिजे. अहो मग हेच सांगा ना तुमच्या आईला. तिला सांगून काय उपयोग आहे सुरेखा? माझे वडील त्यांना पटायला पाहिजे ना. एकतर त्यांना मी हे काय करतो ते अजिबात पटत नाही. मी जर म्हणालो ना की मला 2 दिवसाची सुट्टी नाही काढता येणार, तर सगळ्यात आधी पिकनिकला जायला ते तयार होतील. असं आहे का? आणि खरं सांगू का, आईसाठी मी त्यांच्याशी जुळवून घेतो. सतत माझा अपमान, सतत रागराग, सतत चिडचिड माझ्यावर. मला त्यांच्याशी बोलायची इच्छा होत नाही. तुम्हाला एक सांगू का सर, ज्याच्यावर प्रेम असत ना माणूस त्याच्यावर राग काढतो. नाही तर एखाद्याशी भांडण झालं, राग आला तर काय, त्याला वाटेल ते तोंडावर बोलतो आणि नंतर त्याचं तोंड पण बघत नाही. पण तुमचे वडील आले ना तुमच्याकडे, तुमच्याकडे राहतायत ना, मग त्यांनी तुमच्यावर किती चिडचिड केली ना तरी त्यांचं प्रेम आहे तुमच्यावर. बघा तुम्ही एक सांगू सुनबाई, कधी कधी जखमेवरची खपली निघाल्यानंतर जखम जशी भडभडा व्हायला लागते ना, तसं झालं मगाशी. होत असं भाऊ, पण मग नंतर बरंही वाटत. सुनबाई, मगा भावनेच्या भरात मी खूप बोललो. खरं म्हणजे तुम्हाला काहीही बोलायचं नव्हतं. मला एखादा उणा दुणा शब्द तोंडातून गेला असेल ना, तर मला माफ करा. आहो असं काय म्हणता भाऊ, मगाशी इतकं हक्काने बोलत होता तेव्हा मी फार जवळची असं वाटत होत. आता एकदम असं माफी मागून परक नका ना हो करू. परकी सुनबाई, तुम्हाला एक सांगू, तुम्ही आम्हाला कधीच परक्या वाटला नाही. आमच्या चिरंजीवांना समजूतदार बायको मिळाली ही एवढी एकच गोष्ट इथं आल्यापासून आमच्या मनाला समाधान देणारी आहे. तरीही मी बोलणार नाही. का? काय कारण? कारण काही नाही. इतकं जर त्याच्याशी बोलायचं नसतं ना, मग त्याच्यासाठी जेवायचं कशाला थांबता हो? मी त्याच्यासाठी थांबलेलो नाहीये, मला अजून भूक लागलेली नाही एवढं. काहीच ऐकायचं नसेल ना तर बघावात. मी तरी काय सांगणार अजून. उत्तम काहीच बोलू नका. काय झालं इथे का बसलं? काही नाही, सहजच तुझीच वाट बघत होतो. ये ना, ये बाई. नाही मी बसत नाही, मी उभाच. ठीक, लक्ष्मीचा स्वयंपाक व्हायचा आहे अजून. अजून व्हायचं? होईल रे, तोपर्यंत इथेच बस. आज कशाला येऊन बसतोय, इथे हवा छान आहे ना. नाही पण किती वेळ लागणार आहे? होईल आता 10 मिनिटात. स्वयंपाक झाला की मी बोलवायला येते, मग तुम्ही दोघं एकदमच जेवायला बसा. तुझ्यासाठी जेवायचे थांबले. आला ग राजा. हो का? बरं चला मी कोशिंबिरीत दही घालते. नाही आई, हा म्हणजे घाई करू नको, दोघं बसलेच बाहेर.
वेळ मिळालाय आणि एकत्र बसले तेव्हा काहीतरी विषय निघेल ना. मी आले इकडे पुढे म्हटलं मी पद्मी जाते आणि जेवण वाढलं की लक्ष्मी हाक मारेल तुम्हाला. हे काही बोलले का? अगं माझ्या समोर बोलणार नाहीत म्हणूनच मी उठले ना तिथून. आई पण तुम्ही जरा समोर असलात ना तर समजूतदारपणे तरी बोलतील. असं काही सांगता येत नाही पण मी ह्यांना सांगितलंय की तो बोलला नाही तरी तुम्ही बोला त्याच्याशी. भाऊ बोलतील? खात्री कुणाचीच नाही पण मी आपली प्रयत्न करत राहणार. हे नाहीच म्हणाले बोलायला पण चुकून विषय निघाला तर बोलतील. पण आपल्याला कसं कळणार ते बोललेत की नाही? हो ना ते तर आहेच काहीच कळत नाहीये. आपण एक काम करूया खिडकीतनं बघूया तिकडनं दिसेल आपल्याला. हो आणि तिकडनं ना आवाज चढला तरी कळेल. लहान आहे ना सत्या. बघितलंस ना किती हट्टी आहेत दोघ. बघा ना कमालच आहे. मनात सगळं असत पण बोलायचं नाही. आता ह्यात काय शांतपण आहे तर त्यांचं त्यांनाच माहिती. खरे मी सांगते ना कुणी काहीही बोलणार नाही नुसते बसून राहतील असे एकमेकांसमोर. आता ह्यांच्या तोंडून शब्दही आपणच बाहेर काढायचे. मीच जाते. नको बघूया तरी काय करतायत ते. आपण अजिबात मध्यस्थी करायची नाही. आओ जेवणाचं कुठवर आलंय ते बघून येऊ तुम्ही. कशाला काही म्हणाले ना सांगेन म्हणून बसा. हल्ली कामावरून घरी यायला रोज उशीर होतोय. घराची जबाबदारी घेणं म्हणजे फक्त पैसा कमवून घरी आणणं एवढंच नाही घरात लक्ष घालणं गरजेचं आहे. घरामध्ये दोनच लोक असताना विशेष लक्ष घालण्याची काही गरज नसते पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आम्ही आमच्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेल्या आहेत आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार आम्ही जबाबदारी उचलतो. पण त्यामुळं घराकडे दुर्लक्ष होत आहे. माझं घराकडे पूर्ण लक्ष आहे. एवढ्या दिवसात मला कधी दिसलं नाही ते. तुम्हाला कधी वाटलंय मी कधी काही योग्य करत असेन जे आज वाटेल त्यामुळे तुमच्या वाटण्याला मी काही करू शकत नाही. मग योग्य वाटेल असं काहीतरी करा. तुम्हीच सांगा काय योग्य आहे ते. बघा आपला आपल्याला काही करावं असं वाटतंय का ते. आपल्या घरातल्यांसाठी घरातलं वातावरण कायम आनंदी राहील असं काही करता येतंय का याचा जरा विचार करा. विचार चालू आहे. आम्ही सगळे तिकडे पिकनिकला आणि तुम्ही एकटे इथे राहिलात तर सगळ्यांच्या जीवाला उगाच विनाकारण घोर लागेल. म्हणजे बघा सगळेच जात आहेत तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही चला. म्हणजे काही हरकत नाही आहे तशी. म्हणजे म्हणजे इच्छा असेल तर म्हणजे बघा. झालं समाधान? नाही माझी अजिबात यायची इच्छा नाहीये.